तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं मुंबईच्या मागठाणीच्या दहीहंडीमध्ये मोठ्या संख्येनं सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मागटाने इथल्या दहीहंडीमध्ये सेलिब्रिटी हजर झालेले आहेत. जॅकी दादा मानसी नाही या ठिकाणी हजर झाले. जॅकी दादा कैसा लग रहा है इधर आकर आपको? एक जमाने में सामने खड़ा रहता था और हांडी फोड़ता था. आज यहाँ पर स्टेज पे खड़ा है, सूर्य बाबा के लिए आया है, काम अच्छा करता है, अपना एरिया का नाम रोशन करता है. ऐसे आदमी और हो अच्छी बात है. डांस करना सबसे अच्छा लगता है या दही हंडी फोड़ना ऊपर जाकर अच्छा लगता है? दही हंडी फोड़ना, मगर इनको इनको डांस करना बेटर लगता है, मुझे दही हंडी फोड़ना बेटर लगता है. मानसी जी आप यहाँ पर आइए, तुम्ही इथं आलेला आहात, कसं वाटतंय? तुम्ही एक डान्स देखील सादर करणार आहात काय तुम्ही? वेल डेफिनेटली, कारण अशा एनर्जेटिक मॉलमध्ये जर मी थिरकले नाही तर थोडंसं अन्याय होईल असं वाटतं. पण सगळ्यांनाच झीच्या सगळ्या प्रेक्षकांना गोकुलाष्टमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुझा पिक्चर देखील येतो ढोलकी, तर त्या संदर्भात तू काय सांगतो? वेल डेफिनेटली, कारण ढोलकी ज्या प्रकारे गाजती आहे आणि वाजती आहे प्रेक्षकांमध्ये, खरंच खूप छान वाटलं. कारण लालीबाईला बरेचशा लोकांनी भरपूर उचलून धरलेलं आहे आणि या सुर्वे सरांनी मला आमंत्रण केलं इकडे आणि आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड टू बी हियर. सर, संपूर्ण सेलिब्रिटी या ठिकाणी येते, तुम्हाला काय वाटतं आणखी मनोरंजन होतंय, त्याचबरोबर दहीहंडी देखील फोडल्या जाते? सर आमचे आम्ही त्या माझ्या प्रेमाखातून ते आलेले आहेत, त्यांना मी आमंत्रण दिलं, विनंती केली. प्रेमाखातून ते आलेले आहेत, मला फार आनंद वाटतो की ते आल्यामुळे आमच्या प्रेक्षकांना, आमच्या इथे असणाऱ्या सर्व आज रियालिटीमध्ये जॅकी दादाला आणि मानसीला बघायला मिळालं. त्यांना जॅकी दादा मराठवाडा में सुकून पडा आहे, जहां पर ब्रॉडवेमध्ये जहां लोगों के लिए पाणी नाही आहे, जहां पर बारिश कम हुए, उसके लिए आप क्या कहना चाहते हैं, लोगों को मदद करने के लिए अपील करना चाहते हैं? पहले जो हमारे जितने भी लोग हैं, एरिया के मुख्यमंत्री है वहाँ के, जो लोग उन लोग पानी का बंदोबस्त कर रहे हैं, मैं मेरे तरफ से यही बोलूँगा कि पानी को कैसा प्रिजर्व करने का, कैसे बचाने का, दातन करते वक्त नल चालू नहीं रखने का, एक लीटर का सुसु करने के लिए 3 लीटर वेस्ट नहीं करने का. तो ये सब बोल बोल के मैं परेशान हो गया. उनके समझ में बात आता है तो अच्छा है, नहीं तो वाट लग जाएगा. दुष्काळ पडलेला आहे, त्याचबरोबर लोकांनी देखील दहीहंडीबरोबरच पाणी वाचवण्याची गरज असल्याचं मत झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.